नमस्कार, सुभाष कुकिंग स्टॉपमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आज आपण परफेक्ट सॉफ्ट इडली बॅटर कसे बनवायचे ते बघणार आहे. त्यासाठी साहित्य इथे मी इडली रवा आणि उडीद डाळ 8 तास अगोदर भिजत घातलेली होती. 1 वाटी पोहे मी भिजून घेतलेले आहेत. डाळ भिजत घालताना त्यामध्ये मी 1 चमचा मेथी दाणेसुद्धा भिजत घातलेले होते. तुम्ही बघू शकता मेथीदाणा छान मऊ झालेला आहे. आता आपण डाळ मिक्सरला लावून घेऊया. उडीद डाळ आपण थोडी थोडी करूनच मिक्सरमधून काढणार आहे. शक्यतो डाळ बारीक करताना त्यामध्ये आपण पाणी घालणार नाही आहे. आवश्यक वाटलं तर थोडंसं पाणी घालून आपण परत एकदा रुबून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण बारीक मिक्सरमधून रुबून घेतलेलं आहे. अशा प्रकारे बाकीचीसुद्धा डाळ आपण बारीक करून घेऊयात. त्याच इडली रव्यामध्ये आपण बारीक केलेली डाळ काढून घ्यायची आहे. डाळ घातल्यानंतर रवा आणि डाळ मिक्स करून घ्यायची आहे. आता आपण रवा आणि डाळ मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आपण मिक्सरमध्ये इथे मी 1 वाटी जाड पोहे भिजून घेतलेले आहेत ते आपण मिक्सरमधून काढून घेऊयात. थोडेसे पाणी घालून आपण हे पोहे बारीक करून घेणार आहे. आता याच पोह्याच्या मिश्रणामध्ये थोडे आपण रवा आणि उडीद डाळीचे मिश्रण घेऊन बारीक करणार आहे. रवा आणि उडीद डाळीचे मिश्रण आपण परत एकदा मिक्सरमधून काढून घेणार आहे. अशा प्रकारे आपण मिश्रण बारीक करायचे आहे. ते आता आपण एका मोठ्या डब्यामध्ये काढून घ्यायचे आहे. आता हे बॅटर आपण परत 6 ते 7 तास ठेवणार आहे. आपण आपल्या मिश्रणामध्ये जाड पोहे घातलेले आहेत भिजवून, त्यामुळे आपले मिश्रण छान फुगणार आहे. पण बऱ्याच वेळेला बाहेर थंडी असताना किंवा थंडीच्या दिवसामध्ये पीठ फुगत नाही, तर अशा वेळेला मी तुम्हाला एक ट्रिक दाखवणार आहे. इथे मी तवा गरम केलेला आहे आणि त्यावरती मी हा डबा ठेवलेला आहे. साधारण 6 तासानंतर आपले पीठ छान फुगलेले असेल. त्यामध्ये आपण आता मीठ घालून ते आता इडली पात्रामध्ये काढून घेऊया. इथे माझ्याकडे ॲल्युमिनियमचे इडली पात्र आहे. मी प्रथम त्याला तेल लावून घेतलेले आहे. नंतर त्यामध्ये आपण इडली बॅटर घालणार आहे. इडली बॅटर खूप छान फुगलेले आहे आणि एकदम हलके असे झालेले आहे. त्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा सोडा घातलेला नाही. तर अशा प्रकारे सोडा न घालतासुद्धा आपण स्पॉन्जी इडली बनवू शकतो. पीठ आता आपण घातलेले आहे ते आपण इडली करून घेऊ. आपली इडली तयार आहे. तुम्ही बघू शकता आपली इडली खूप छान स्पॉन्जी झालेली आहे आणि सॉफ्टसुद्धा झालेली आहे. ती आपण खोबऱ्याची चटणी आणि सांबारबरोबर सर्व करूया. तर अशा प्रकारे या मापाने सॉफ्ट इडली तुम्हीही नक्की बनवून पहा माझ्या पद्धतीने. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा.